शिवानी सांगे आपण पाहताय न्यूज 99। आताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सविस्तर। सर 2019 जानेवारी मध्ये देवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत एक लहान मुलीचा मर्डरची घटना घडली होती, ती आतापर्यंत अनडिटेक्ट होती। त्यावेळी आम्ही मुलीच्या वडिलाला अटक केला होता, पण तपास ची काही पुढे प्रोग्रेस होऊ शकले नव्हते। पण त्याच्यामध्ये आता आम्हाला एक ब्रेक थ्रू प्राप्त झालेला आहे आणि चार आरोपीला त्याच्यामध्ये अटक करण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झालेलं आहे। ते चौघे आरोपीमध्ये मृतकची आजी रंजना लक्ष्मण साळुंके, त्याच गावाची अजून एक लेडी कमला आनंद महापुरे आणि सोबतच दोन हे जादू टोना करणारे व्यक्ती फुलसिंग राठोड राहणारा बेजापूर कर्नाटक आणि विकास उर्फ विक्रम राठोड राहणारा सोलापूर, असे चार लोकांना अटक केलेलं आहे। त्या मुलीची हत्या पौर्णिमाच्या दिवशी चंद्रग्रहणच्या दिवशी झालेली होती आणि त्याच्या मागेचा हेतू अंधश्रद्धा आणि जादू टोना हा होता। आतापर्यंत तपासामध्ये ही निष्पन्न झालेला आहे, पुढची तपास आम्ही सगळं करत आहोत। अजून याच्यामध्ये आरोपी अटक होण्याची शक्यता आहे। आव्हान त्याच्यामध्ये मी पब्लिकला सर्वांना आवाहन करण्यासाठी इच्छुक आहे की अशा अंधविश्वासमध्ये असे जादू टोना करणारे लोकांचा वर विश्वास ठेवू नये, त्याच्या नादात लागू नये। जसा आता सांगलीमध्ये घडला, 9 लोक मेले, इकडे घडला, स्वतःच्याच घरची मुलीला मारला, अशा प्रकार करून त्याचा अंत शेवटी चुकीचाच होणार आहे आणि त्यामुळे असे लोकांचा नादात लागू नये। जर कोणी अप्रोच करतो तरी पोलिसाला लगेच सांगा, आम्ही जादू टोना कायद्याखाली त्याच्यावर कारवाई करू आणि स्वतःच्या कुटुंबाला तुम्ही वाचवला पाहिजे। कोणताही जादू टोना काला जादू करून कोणताही परिवार किंवा व्यक्ती पुढे जाऊ शकतो।